श्रावणात सर्वांचा आवडीचा सण म्हणजे दहीहंडी. आणि या दहीहंडीच्या अगोदर एक दिवस असतो तो आपली गोकुळाष्टमी म्हणजे जन्माष्टमी. नमस्कार मित्रांनो, मी सागर पाटील. श्रावणामधल्या या सुंदर सणामधील गोकुळाष्टमीच्या व्हिडिओमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. नमस्कार मित्रांनो, सागर पाटील परत एकदा तुमच्या या नव्या व्हिडिओमध्ये आपले खूप खूप स्वागत करत आहे. मित्रांनो, तुम्ही सर्व कसे आहात? आशा करतो की तुम्ही मजेत आहात. आता सांगा का? कारण तुमचं प्रेमच एवढं आपल्याला मिळतं ना की खरोखर सांगतो की व्हिडिओ बनवणं देखील फार अशी मजा येते. मित्रांनो, आज आहे गोकुळाष्टमी म्हणजे जन्माष्टमी. आज कृष्ण जन्म, तसेच गावा ठिकाणी याला कन्हा असे देखील म्हणतात काही ठिकाणी. आज आमच्याकडे कन्हा आहे, तुम्ही या. तर कसं आहे की जन्माष्टमीचा ब्लॉग बनलंच पाहिजे. बरेच वेळा काय होतं की जवळजवळ हा आपला तिसरा वर्ष आहे, अगदी फार असा छान असा यशस्वी तिसरा वर्ष आहे. आणि खरोखर मजा येते, कारण आपला कसं आहे की भगवान श्रीकृष्णाने सर्वांना म्हणजे गोपगड्यांना एकत्र करून हा सण साजरा केला होता. तर तसेच आपले सर्व गोपगडी म्हणजे आपले वारकरी म्हणा किंवा सर्व काही लहान मोठे सर्व काही मिळून हा आता सण साजरा करतात. तर ते आपण पाहायला जात आहोत. कसं होतं की 2 वर्ष झाली, आता तिसरं वर्ष तरी केलो नाही व्हिडिओ होते असं तुम्हाला वाटतं. परंतु कसं आहे की बाहेरची सध्या व्हिडिओ बनवू शकत नाही, त्याचं कारण पण वेगळं आहे, ते तुम्हाला नंतर सांगेन. तरी आमच्या गावामध्ये म्हणजे अशी एक संस्कृती आहे की आमच्या गावामध्ये या अशामध्ये ठिकठिकाणी तुम्हाला जन्माष्टमीचे सोले दिसतील. तर ते आज आपण या ब्लॉगद्वारे पाहून घेऊया. जाऊया पुढे. जय श्रीकृष्ण. कसं होतं की आता जन्माष्टमीची रात्र आहे आणि पाऊस हा पडलंच पाहिजे. त्यांनी हजेरी लावलेली आहे पावसाने. वापरे गावामध्ये समूह स्वरूपात जन्माष्टमीचा सोहळा होतो, यालाच आमच्या गावाकडे मंडली असे म्हणतात. आता आपण आलो आहोत केलवणे, जुने भजन मंडळ केलवणे पाडा. आता हा संकट दूर झाल्यानंतर आमच्या या संकटाला तू काय कर, आधार दे. संकटामध्ये तू ये आणि तुझा विनवणी करू लागला. हे रमा माधवा, तू कुठे आहेस? की आमचा किती दिवस अंतपतून तू आम्हाला काय कर, सोडव. असा या देवाला विनवणी करू लागला. सेजे सिधोनी भ्रतार सृष्टी घडी मोळ समग्र समाचार. संकट येतात, त्या संकटामधून आपल्याला एक तरी आपला गोड दिवस चांगले दिवस येत असतात. म्हणून आपले काय पाहिजे, प्रत्येकाचं कर्म चांगलं पाहिजे. आपण जर चांगले कर्म केले तर अनेक संकटे आपल्यावर आली. तर देवतीच्या पोटामध्ये श्रीकृष्णानं हा जन्म का घेतावी, त्यांनी भक्ती केली त्यांच्यावर. कसं होतं की आता फिरत फिरत म्हणजे आता आपण पहिली मंडली पाहिली, आता दुसरी मंडली म्हणजे भगवान श्रीकृष्णाचं मंदिर आहे. तर आता मी एकही शब्द चुकणार नाही का, कारण आता हा जो एरिया आहे तो आमचा मामाचा एरिया आहे. आणि मामा म्हटलं की आपलं कशी जर पावर येते म्हणजे. तर आता आपण भगवान श्रीकृष्णाच्या मंदिरात जाऊया आणि जे आपले श्रीकृष्ण जन्माष्टमीचा जो अध्याय चालू आहे तो देखील आपण पाहू. मंदिर आता सोयी महाराणी हिची विपरीत करणी, निधे देवकीचे कर्म काढून गोकुलाशी पहिलेला कैसानेला काढून ब्रह्मदिकाने कली करणी. रोहिणी पुत्र म्हणजे नवरा नव्हता, पण तिचा गर्भ गर्भ तिचा पोटात वारंवार लागली, तिला चिंता लागली. आणि तसा नाही पतिव्रता हाय, हिचा गर्भ कसा चालला असल्या दिसा दिवस वाटतात. शेजे निधवणी भरतार सृष्टी घडीमोडी समग्र समाचारानु मात्र कलवणे दी पती ते. ती कोणली काय कोणी काय कुठं काला कोण केला काय काय केलं असं असं लोकांना लोकात चर्चा करायला लागली. हे कवताली निधारी नसता ती नंदाच्याच घराला होती. रोहिणीची रोहिणी तिथंच तिथं आली राहिला होती. नंदा ती नंदाच्याच घरावर आली होती रोहिणी. कारण मग ती त्याच्याकडे नंदाकडे राहतो, ज्याच्याकडे वसुदेवाकडे राहतच नव्हती. गर्भ घातला तो. भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला म्हणजे जन्मोत्सव झाला की लगेच जेवणाची म्हणजे महाप्रसादाची सोय होते. बऱ्याच ठिकाणी दहीहंडीच्या दिवशी महाप्रसादाची सोय असते, परंतु त्या गावच्या परंपरा. आमच्या केलोणी गावामध्ये जन्माष्टमीच्या रात्रीच जेवणाची सोय असते. जशाशा गावाच्या परंपरा तसतसं ते विभाग असतो. चला आता आपण पुढे जाऊया. तर आता आपण जन्माष्टमीची रात्र फिरत आहोत आणि आता बघा भाऊंच्या हातामध्ये आरती दिसत आहेत. आता मान असतो का प्रत्येकाचा? हा हा बरोबर. म्हणजे कसं असतं की जसं गावामध्ये इतर मंडळी असतात तसं प्रत्येकांना आपण मान असतो आणि आपण भेट द्यायची असते. जसा मी तुम्हाला आता ब्लॉग मध्ये भेटवतो तसा आहे. बरोबर. चला भाऊ, चला आता भाऊंच्या सोबत जाऊ पण डायरेक्ट. चला चतुर्गाण्या
भगवंताचे वर्णन करतात. मुखांचा तटस्थ राहिला सहा मुखांचा दडला कपडा माझे जावळी. त्या मुखांचा ती ब्रह्मदेव सुद्धा त्याचं वर्णन करत असताना त्या ब्रह्मदेवाला सुद्धा त्याचं वर्णन चतुरा भगवंत. आपण जर चतुरा कुठलीही काय आपण आपली इच्छा किंवा आपलं अंतरात्म्यामध्ये काय चालतं ते सांगण्याची गरज नाही, कारण तो अंतर्यामी आहे, तो सर्व ओळखत असतो. आणि अशा प्रकारचं बघा, समोर सुंदर तांदूळ आणि फळांची रांगोळी दिसते, तर ही रांगोळी नाही तर तो कणा आहे. हा कणा म्हणजे भगवान श्रीकृष्णाचं खरोखरच अस्तित्व. आता मी गावात चालत आहे आणि चालत चालत आता आपल्याला बघा प्रवचनाचे शब्द ऐकू येत आहे. खरं सांगतो की आता अध्या म्हणजे पोटी वाजण्याचं काम चालू आहे, तर ते आता आलेलो आहे मी गणपती मंदिर येथे. काय काढून कुठे नेला तर लागली की आताकडून लोक काय बोलतील, तेवढ्या चिंता करताना आकाशवाणी झाली की काय झालं तू घाबरू नको, हा देव वसुदेवाचा गर्भ आहे, तुझ्या माती कुठलाही कलंक लागणार. सुख झाले समस्त कांदा जो तुझ्या कुठे येणार आहे तो पृथ्वीचा भार उतर आहे, तुका चिंता करू नको. लोकापवाद सर्व हरला चिंतेचा राग धुतला, तो बलिराम जन्मला नवमास भरताशी आणि अशा प्रकारे नव माझ्यानंतर बलिरामाचा जन्म घेतला ते गवा निकाल सांगितला. अशा प्रकारे त्याचा आपण जर जातक काढू त्याप्रमाणे जातक काढून बलिभद्र हा नाव ह्या वर्षी आपल्या ब्लॉग मध्ये बरेच नवे चेहरे भेटतील, कारण कसं आहे मंडल्या कुठे कुठे आहेत ना, गेल्या वर्षी मी चांगला शोध घेतला होता, तरी अजून बऱ्याच मंडल्या आहेत त्यांचा शोध घ्यायचा आहे, त्या पुढच्या वर्षीच्या ब्लॉग मध्ये मिळतील. चला तर आपण आलो होतो आता मध्यलेच्या मंडलीमध्ये. अनंत युगीची अनंत कीर्ती अनंत रूपे अनंत आला लक्ष्मी नायक कंसाची लावी याला धाक देखील नसता सर्वदा अहो पाहिला पण नाही त्याने तरी पण त्याला धाक बसला, नुसता धाक नाही बसला. बर काही त्यांनी विरोधी भक्ती केली तेवढ्या तेवढ्याला मुक्ती मिळाली, ज्याने त्यांना विरोधी भक्ती केली हनुमंताच्या मंदिराची शोभा काही वेगळीच. खरोखर सांगतो की तुम्ही कसे या कधी या मंदिर नेहमी शोभून दिसतं. इथे आहे आपली एक जुनी भजन मंडळी. खरोखर सांगतो की गावच्या या मुख्य भजन मंडळीपैकी एक मंडळी. अजून आपल्याला जुन्या अशा मंडळी दाखवायच्याच आहेत. देव का आहे पण तू समजत का नाही त्याला ठिकाण सांगितलं बघा त्या नवीन सगळं मोजताना त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की काय होणार आहे जर तुम्ही बघायला गेला तर. म्हणून हे आकाशामध्ये ग्रह तारे जे फिरतात संपूर्ण ब्रह्मांड, हा ब्रह्मांडाला कोणी गती दिलेली आणि कोणी स्थिर केलं किती कोणी स्थिर केले, हा चंद्र सूर्य तारे काय लटकतात त्यांनी समुद्र रेखाने ओलांडावी माझी आज्ञा आहे समुद्र. आता त्यांनी विचार केला समुद्राने काय विचार केला, बरा कोणाचा अंत्याचा लग्न आहे जाऊन घेऊ नये आला जर भरती आली तर काय होईल, महाराज एवढी खांड दिली तर आपली हालत खराब झाली. त्या पाण्याने चर्चा केला. मित्रांनो, केलवणीची भटकंती आपण दोन वेळा केली. मागे आपण केलवणी सिरीज मध्ये देखील आपण भटकंती करत होतो, तर ती आपण भटकंती दिवसाची करत होतो. दिवसाची आपण काय पाहिलं तर गावचं सौंदर्य पाहिलं आणि हिरवळ पाहिली.
कसं आहे की श्रावण हा हिरवली बरोबर एक चैतन्य आणि एक सात्विकता आणि एक अध्यात्म घेऊन येतो. आता आपण रात्रीची भटकंती करतो ती त्यासाठी की अध्यात्मासाठी, म्हणजे आता आपण जिथे जिथे जातो तिथे ते अध्यात्म चालू आहे. मी चालत चालत जुन्यालीमध्ये आलो आहे आणि ते जुन्यालीची मंडळी आहे तिचं आता म्हणजे प्रवचन चालू आहे. आपण जरा पाहतच आहात, मी आता जरा एका सेलिब्रिटीच्या घरी आहे, म्हणजे सेलिब्रिटीचं नाव तुम्हाला माझ्या सांगेलच मी. बोलामध्ये चर्चेच्या हिसाबात काय होणार आहे की स्वीकार समजता लोकापवाद सर्व हरदा चिंतेचा डागा धुतला तो बली राम जन्मला नवमास भरताची राम बलिराम झाला ताबडतोब नववास नऊ महिने झाल्यानंतर बलिराम जन्माला तिथं प्रकाशला सहस्र किरणा तैसा माला नदी प्रमाणा नद्याचा तकावर सुना बलिभद्र नाम ठेवी ऐसा उपद्रा इंद्र तो यशोदाचा गरोदर हरी माया अवतार तेथे घेतला ती नवा यशोदा गमिनी झाली इकडे कथा कैसी. आपण पाहिलं तर आपण मुख्य म्हणजे मोठमोठ्या मंडळींना भेटतो तेव्हा तिथे बघा जेवण हे बनवलं जातं. आपण बघतच आहात श्री विठ्ठल हे देखील आपल्या भगवान श्रीकृष्णाचे एक रूप आहे. महाराष्ट्रामध्ये भगवान विठ्ठलाला खूप असे मानतात, तर त्यांच्या देखील मंदिरामध्ये एक थोडाफार का होईना प्रवचन असतं. प्रवचन म्हणजे अध्याय असतो, तो आपण आता पाहूया. ज्याप्रमाणे आपण गणपतीची प्रतिष्ठापना करतो त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्ण देखील प्रतिष्ठापना केली जाते. मी आता आहे कोळीवाड्यात आणि कोळीवाड्यात कृष्ण बसवलेला आहे. आमच्याकडे याला कृष्ण बसवणे असे म्हणतात. आता आपण तिथे देखील आलेलो होता, तिथे देखील सोला पाहणार आहोत. खरोखर सांगतो मुख्य आकर्षण म्हणजे कणा. तुम्हाला प्रत्येक ठिकाणी कणा हा दिसणारच. भगवान श्रीकृष्णाचा जन्म म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी एक आनंदोत्सव असतो. कसं आहे की आपल्या घरामध्ये एखादा लहान बाल जन्माला आला की आपल्याला कसा आनंद होतो, त्याचप्रमाणे हा द्विगडित होणारा असा आनंद आहे. आज आपण म्हणजे जन्माष्टमीचे सोहळे सगळीकडे पाहिले आहेत, म्हणजे सगळीकडे आता कसं मस्त असा अध्याय वगैरे चालू आहे. कसं आहे की हा जो ब्लॉग आहे तो स्पेशल म्हणजे या म्हणजे जे गोपाल आहेत, म्हणजे ज्याला काही ठिकाणी गोकुळी असे म्हणतात, तर त्यांच्यासाठी आहे. त्यांना एक विनंती अशी आहे की ही व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, कारण मी गेली 3 वर्षाच्या अनुभवानुसार मी पाहतो तर इतर व्हिडिओ मस्त असे गाजतात, चांगले गाजतात, परंतु आपले वारकऱ्यांचे व्हिडिओ का पडते हेच मला समजत नाही. जवळजवळ 1000 व्ह्यू पार होताना म्हणजे जवळ मुश्किल जाते. तेव्हा तुम्हाला सांगतो की वारकरी हा महाराष्ट्राचा एक कणा आहे, महाराष्ट्राच्या आध्यात्मिकचा गणा आहे, महाराष्ट्राची शान आहे. ती शान कुठेतरी अशी म्हणजे बंद झाली नाही पाहिजे. तेव्हा तुम्हाला वारकरी जर कोणी व्हिडिओ बघत असेल त्यांना सांगतो की हे व्हिडिओ तुम्ही जर पाहत असाल तर पूर्ण पहा आणि त्याला लाईक करा, आणि तुमच्या ग्रुपमध्ये असेल तर व्हॉट्सअप स्टेटसला लिंक वगैरे ठेवा, व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये वगैरे शेअर करा. आता थोड्या वेळात म्हणजे आता किती 12:15 झालेले आहेत आणि आता थोड्याच वेळात भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव चालू होईल. भगवान श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवाला चला जाऊया. जय श्रीकृष्ण. तर आता आपण भगवान श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवाला आलेलो आहोत आणि पाहत होता आपल्याला फुले वाटपाचा कार्यक्रम चालू आहे. आम्हाला देखील फुले द्यावी.
बघा आता समोर जे अन्न आहेत ना ते आता भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा करतात. भगवान श्रीकृष्णाला नाहू घालतात. त्यानिमित्ताने खरं सांगतो की जन्मोत्सव कसा साजरा केला जातो हे पुढच्या पिढीला माहिती होण्यासाठी आपण हा छोटासा प्रयत्न करतो. पहिल्यांदाच सांगितलं होतं की भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव म्हणजे सगळ्यांसाठी आनंदोत्सव. खरोखर सांगतो की प्रत्येकजण येऊन पाळणा घेतो आणि ज्याप्रमाणे आपण जसं की घरामध्ये बाळाला जसं आपण झुलवतो त्याप्रमाणे तसं त्याचा सोहळा साजरा करतात. पालना झालेला आहे. आता आरती चालू होणार आहे आणि आरतीसाठी सज्ज आहेत माणसं. खरं आरतीला जाऊ होता ना? आरतीला जाऊ होता ना? ओके ओके चला. डन डन भावा. हो बाहेर कसं आहे स्टोरीनुसार ठरलेलं असतं आपलं. चला तर आपण आरतीला जाणार आहोत आणि आपल्या जागेवर आपल्याला स्थानपण व्हायचं आहे. बरीच मंडळी आरतीसाठी चक्क हजेर लावत आहे आपण पाहतात. चला आता आपल्या जागेवर आपल्याला स्थान पण नव्हते मस्त. इथे लाईट नाही का रे? चला वारकरी शेवटी राहता कामाने. चला चला
सर आपण बघत आहात आता तिकडे आरतीला माणसांनी काही इकडे आराम करत आहे. अरे वा नेते मंडळी, ही सर्व मंडळी आता आपल्या तुळशीजवळ आहेत आणि आता तुळशीजवळ आरती होईल. कार्यक्रम आटोपला आहे, आता वेळ झालेली आहे जरा पेटपूजेची म्हणजे जेवणाची. तर कसे काही स्वयंसेवक असतात एकदम मस्त श्रमदान वगैरे करतात, जेवणाऱ्यांची वगैरे चांगली सोय करतात. कारण कसं कार्यक्रम म्हटलं की तिथं औषध घोषण औषध वगैरे सगळे असतात. तुम्ही संपूर्ण कार्यक्रम बघितल्यावर तुम्हाला वाटत असतात की औषध घोषण औषध वगैरे पण राहू द्या, आपल्या कोणाला गरज नाही. जे जेवण वाटतात किंवा जे स्वयंसेवक चांगली सेवा करतात तर ते खूप त्यांचं कौतुकास्पद असं कार्य आहे. तर ते आता आपल्याचं कार्य पाहूया. असं होतं की एखाद्या कार्यक्रमाचं ब्रॉडकास्टिंग जर करायचं असेल तर एक फार म्हणजे तारवाची कसरत करायला लागते. कारण कसं आहे की आता आपण बैरदेव पालखी सोहळा पाहिला तर सुखसरी जागा होती, आता आपला श्रीकृष्ण जन्माचा सोहळा पाहिला तर तिथं एक छोटीशी खोली आणि कमी जागा. परंतु कसं काही नाही, जागा कमी असो वा जास्त असो सर्व काही चालवणारे भगवान श्रीकृष्ण आहेत, बल देणारे भगवान श्रीकृष्णच आहेत. तेव्हा खरोखर सांगतो की आता आपला सर्व कार्यक्रम आपण पाहिला आहे, आता महाप्रसाद देखील आपण पाहिला आहे, म्हणजे आता कसं सर्वच महाप्रसाद दाखवता आला नाही. तेव्हा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट एकदा नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मिळूया एका नव्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय श्रीकृष्ण, जय शिवराय.